नमस्कार, मी मोनल आणि मी तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. आज आपण बघणार रोजच्या वापरासाठी तुम्ही कसं मेकअप करू शकता ते. अगदी लिमिटेड वस्तूंमध्ये, अगदी लिमिटेड प्रोडक्ट्स वापरून मी तुम्हाला इकडे दाखवते की कसं तुम्ही मेकअप करू शकता आणि तुमचा फेस हा फ्रेश बनवू शकता. हे आहे सगळ्यात पहिलं प्रोडक्ट, ते आहे कन्सीलर. कन्सीलर मी वापरते कारण माझ्या चेहऱ्यावरती काही डाग आहेत, स्पेशली जे पिंपल्सचे डाग असतात, पिगमेंटेशनचे काही डाग असतात, त्यासाठी कन्सीलर खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्या डोळ्याखाली जे डार्क सर्कल्स असतील त्यासाठीसुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं. मॅबलिन फिटमीचं कन्सीलर आहे जे मी वापरते आणि त्याचा कोड आहे 20 सँड. हे ऑप्शनल आहे कन्सीलर, तुम्हाला वाटत असेल तुम्ही वापरू शकता, अदरवाईज काहीही गरज नाही आहे. त्यानंतर मी वापरणार आहे 9 to 5 CC क्रीम आहे ही. माझ्याकडे फक्त सॅशे आहे, ह्याची जी ट्यूब आहे ती नाही आहे कारण मी मोस्टली ही वापरत नाही. पण तो फक्त तुमच्यासाठी किंवा तुम्हाला दाखवायसाठी, कारण बरेच जण असे असतात किंवा बरेच जणी मी पाहिलेले आहेत ज्या कुठली तरी क्रीम चेहऱ्याला वापरतात. फॉर एक्झाम्पल, बरेचशा जणी मी अशा पाहिल्या ज्या फेअरनेस क्रीम वापरतात. एक त्यांना ॲक्च्युली एक बेस हवा असतो चेहऱ्याला, बट मी कुठली फेअरनेस क्रीम वापरत नाही किंवा रोज कुठली मी क्रीम वापरत नाही. बट तुम्हाला दाखवायसाठी म्हणून मी हे आज इथे CC क्रीम वापरत आहे आणि त्यासाठी एक छोटा सॅशे आहे. ही आहे लॅक्मे 9 to 5 ची CC आहे ही कॉम्प्लेक्शन केअर क्रीम. त्या शेडचं नाव आहे बेज. त्यानंतर आहे कॉम्पॅक्ट पावडर. कॉम्पॅक्ट पावडर तर मी युजली वापरते आणि आय थिंक प्रत्येक मेकअपमध्ये कॉम्पॅक्ट पावडर हे एक असतोच. त्यानंतर आहे लायनर. आय लायनर इथे मी वापरते, हे लॅक्मेचंच आहे आय लायनर. आय लायनर ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही लावा. जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल रोज लावायची तर तुम्ही लावू शकता, अदरवाईज तुम्ही हे स्किप केलं तरीही चालेल. आणि त्यानंतर आहे काजळ. काजळ आहे माझं फेसेस कॅनडाचं. त्यापूर्वी मी खूप सारे जसं की लॅक्मे, मॅबलिन असे वेगवेगळे काजळ वापरून पाहिलेले आहेत. इनफॅक्ट मी हिमालयाचे किंवा सोलट्रीचे सुद्धा मी काजळ वापरून पाहिलेले आहेत. ऑर्गॅनिक जे प्रोडक्ट्स आहेत ती बनवते सोलट्री नावाची जी कंपनी आहे ती. तर तुम्ही ॲमेझॉनवरती बघू शकता त्याचे काजळ, आयलायनर किंवा लिपस्टिक्स खरंच खूप चांगलेले आहेत. माझ्याकडे सध्या दाखवायला नाही आहेत, बट त्याचे लिपस्टिक्स हे मी वापरलेले आहेत आणि काजळसुद्धा. सो या दोन गोष्टी ऑप्शनल आहेत, बरेच जणी नाही वापरत डे टू डे लाईफमध्ये, बट मला या दोन गोष्टी लागतात. ॲटलीस्ट मी लायनर नाही लावलं, पण ॲटलीस्ट माझ्याकडे काजळ हे मी लावते. तुम्ही फरक बघाल आता माझे डोळे आणि मी जसं लायनर किंवा काजळ लावल्यानंतरचे डोळे, ह्यातला फरक तुम्हीच बघा. यानंतर दोन गोष्टी आहेत, लिपस्टिक आणि लायनर, लिप लायनर. लिप लायनर माझं लॅक्मेचंच आहे. लॅक्मे परफेक्ट डेफिनेशन लायनर आहे. हे मेबिलिनचंच आहे लिपस्टिक माझ्याकडे. 660 टच ऑफ स्पाइस असं त्याचं नाव आहे त्या शेडचं. आणि हे न्यूड कलरचं आहे. मिनी ॲक्च्युली हे लिपस्टिक आहे, असं न्यूड कलरचं आहे. सो जर तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये जर तुम्हाला लिपस्टिक लावायचं असेल तर न्यूड कलर खूप खूप चांगले असतात. सो तुम्ही ते वापरू शकता. आता अगदी एवढ्या कमी वस्तूंमध्ये, एवढे कमी प्रोडक्ट्स वापरून मी तुम्हाला मेकअप करून दाखवते. सगळ्यात पहिले मी लावणार आहे कन्सीलर. हे डाग आहेत ते मला झाकायचे आहेत. सो त्यासाठी काय, सुरुवात कशी करायची? ओके, सगळ्यात इम्पॉर्टंट, जस्ट फेसवॉशनी माझा चेहरा वॉश केलेला आहे आणि त्यानंतर मी मॉइश्चरायझर लावलेला आहे. हे मेकअप जर बेसिक असेल तर तुम्ही मॉइश्चरायझर लावलं तरीही चालेल. तुमचं हेवी मेकअप आहे किंवा तुम्हाला फाउंडेशन लावायचं आहे तर मॉइश्चरायझर लावल्यानंतर सनस्क्रीन लोशन लावायला बिलकुल विसरायचं नाही, ते खूप इम्पॉर्टंट आहे. सो एक ती स्टेप आहे जी तुम्हाला करायची आणि जी स्किप पण करता येणार नाही जर हेवी मेकअप असेल तर. आता इथे माझं मी हाताने बोटानेच मला हे असं पसरवायचं आहे.
लिप पेन्सिलचा वापर लिपसाठी पण होतो आणि मी सिंदूर भरायसाठी 10 वापर करते. तर मग कसा वाटला माझा हा डेली मेकअप लुक? आहे ना खूप सोपा, अगदी सोपा आहे. मी या सगळ्या गोष्टी फॉलो करतच असाल, पण अगदी एक किंवा दोन प्रोडक्ट्स आहे याची मी तुम्हाला एक्स्ट्रा सांगितली. खूप सारे व्हिडिओज घेऊन येत आहे मी मोदल, तेव्हा माझे व्हिडिओज बघत राहा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि खूप जणींना शेअर करा. तेव्हा मग भेटूया पुन्हा. बाय बाय.